हार्दिक 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 स्वागत। त्यांना मी विनंती करेल की खेळपट्टीवर जाऊन आपण विकेटची पूजा करून ह्या लीगची सुरुवात आपल्या शुभ हस्ते करावी अशी मी त्यांना विनंती करेन। भायखळा प्रीमियर लीग 2021 चे प्रायोजक सन्माननीय शिवसेना उपनेते स्थायी समिती अध्यक्ष यशवंतजी जाधव तसेच त्यांच्या सुविद्ध पत्नी भायखळा विधानसभा आमदार यामिनी यशवंत जाधव तसेच त्यांचे सुपुत्र मुंबई विद्यापीठ सिनियर सदस्य सन्माननीय निखिलजी यशवंत जाधव सर्व खेळाडूंनी विकेटच्या आतमध्ये जायचंय, सर्व खेळाडूंनी विकेटच्या आतमध्ये जायचंय प्लीज। आज आपण तारवाडी माझगाव येथे भायखळा प्रीमियर लीग 2021 च्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन इकडे केलेलं आहे। थोड्याच वेळात हे क्रिकेट सामने आपल्या सुरुवात होणार आहे। तसेच या सामन्याची सुरुवात जे जे स्पोर्ट्स आणि हाथीबाग 11 या दोन संघांपासून होईल। तरी दोन्ही संघांना मी विनंती करेल त्यांनी खेळपट्टीवर जाऊन या भायखळा प्रीमियर 2021 ची सुरुवात या आपल्या पासून करणार आहोत। प्रज्वलित करुणी ज्ञानदीप दूर करा अंधकार, समता करुणा स्नेहाने भरा हृदय भंडार, अशक्ती द्वेष जळो मनीचे दूर करा विषय विकार, करा उपकार तयांवर सदा जे दिन हीन लाचार। विकेटचं पूजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। दोन्ही संघांच्या दरम्यान ही मॅच खेळवली जाईल। हॅलो, 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 चेक, हॅलो, हॅलो, चेक। विकेटचं पूजन केलं जात आहे। दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित, आदरणीय निखिल यशवंत जाधव साहेब यांच्या शुभहस्ते त्या विकेटचं पूजन करत असताना आपण पाहिलंय। आणि आता दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे। दोन्ही कर्णधार समोर यायचे, दोन्ही कॅप्टन्स। खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने उभं राहायचंय, व्ही शेप मध्ये उभे राहा, कारण समोर कॅमेरा आहे आणि आमचे मान्यवर सुद्धा या ठिकाणी असतील। आणि दोन कॅप्टन्स आपण समोर यायचंय। आदरणीय निखिलजी जाधव, शाखाप्रमुख आदरणीय हेमंत मयेकरजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे भायखळा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून। विनंती करेल कॅप्टन्स आपण पुढे यायचंय, त्या अगोदर एक फोटो सेशन। दोन्ही कॅप्टन मैदानाच्या समोर यायचंय।
यस आणि एक अनोखे शैलीमध्ये नाणा सुद्धा या ठिकाणी केले गेले. एका बाजूला YBL असेल आणि दुसरे YJT आणि दुसऱ्या बाजूला BPL. दोन्ही कॅप्टन्सना सांगण्यात येते मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस आणि अनोखी शैली या ठिकाणी केली जाते. टॉस दोन्ही स्वरूपाने आला आहे. टॉस कॉइन आम्ही चेंज करत आहोत. हेड अँड टेल हेड इज द कॉल अँड टेल इट इज. यस टॉस जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहात. काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. तुम्ही भाईकाला प्रीमियर लीग खेळत आहात आणि कशा प्रकारचे एक्साइटमेंट आहे या स्पर्धेसाठी? खूप एक्साइटमेंट आहे. प्रथमच भाईकाला प्रीमियर लीग होत आहे आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? कसं वाटतं हे आयोजन तुम्हाला आणि ही संकल्पना? खूप खूप छान आहे. खूप छान खूप छान आयोजन केलं आहे आणि खूप मैदान पण छान आहे. यस थँक्यू. या मॅचसाठी खूप सारे शुभेच्छा आहेत. दुसरे कॅप्टन्स या ठिकाणी गेले. मी विनंती करेल यस मान्यवरांनी दोन शब्द मनगत सर्वांनी ऐकायचं आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. मी जास्त टाइम घेणार नाही, फक्त सगळ्या टीम्सना शुभेच्छा देतो बायका प्रीमियर लीग बद्दल. लॅग आहे तर सर्वांनी चांगल्या स्पोर्ट्समॅन स्पिरिट्सने खेळा. कोरोना गेला नाही हा विचार ठेवा. एक दुसऱ्याला डिस्टन्सिंग मॅटर करा आणि ऑल द बेस्ट. ठीक आहे. यस थँक्यू सर. सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. यस पहिलं सर्वप्रथम खेळाचा सुद्धा अनुभव घेतला जाणार आहे मान्यवरांच्या माध्यमातून. मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य आणि ह्या भारत बायका प्रीमियर लीग 2021 चे आयोजक निखिलजी यशवंत जाधव यांचं आगमन इकडे झालेलं आहे. तरी त्यांच्या शुभ हस्ते आज आपण ह्या बायका प्रीमियर लीग 2021 तारवाडी माझगाव च्या क्रिकेट सामन्यांची सुरुवात आपण इथे केलेली आहे. तरी मी
सन्माननीय निखिलजी जाधव तसेच शिवसेना शाखाप्रमुख शाखा क्रमांक 210 शाखाप्रमुख सन्माननीय हेमंतजी मयेकर यांना सुद्धा मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. हॅलो बायका प्रीमियर लीग 2021 तारवाडी माझगाव चे क्रिकेट सामन्यांची सुरुवात आज आपण तारवाडी माझगाव येथील गणेश मैदानच्या पटांगणावर आपण सुरुवात याची मुंबई विद्यापीठ सिनियर सदस्य सन्माननीय निखिलजी यशवंत जाधव यांच्या शुभ हस्ते आपण केलेली आहे. तरी मी निखिल जाधव तसेच शिवसेना शाखा क्रमांक 210 शाखाप्रमुख सन्माननीय हेमंतजी मयेकर यांना मी विनंती करेल की तुम्ही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. थोड्याच वेळात आपण या खेळाची सुरुवात करणार आहोत. तरी या मान्यवरांचा सत्कार समारंभ आपण आज इथे घेणार आहोत. तरी या सत्कार समारंभासाठी मी सन्माननीय सुशील रणदिवे यांना विनंती करेल की त्यांनी मुंबई विद्यापीठ सिनियर सदस्य तसेच ह्या बायका प्रीमियर लीग 2021 तारवाडी माझगाव चे आयोजक प्रायोजक सन्माननीय निखिलजी जाधव यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करायचा आहे. हे निखिलजी जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. तसेच अश्विन काशिकेदार यांना मी विनंती करतो की त्यांनी शिवसेना शाखा क्रमांक 210 शाखाप्रमुख सन्माननीय हेमंतजी मयेकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. अश्विन काजीकेदार यांना मी विनंती करतो तारवाडी माझगाव येथील धारणीचे कार्यकर्ते शिवसैनिक प्रशांत कामतेकर यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. परेश गोयल यांना मी विनंती करतो तारवाडी माझगाव शिवसेना शिवसैनिक
प्रशांत जी कामतेकर यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांना पहिला आणि आता मुख्य स्पर्धेकडे वळत असताना पहिल्या सामन्याकडे आपण वळतो ज्या ठिकाणी नाणेफेकचं कौल झालाय आमचे आदरणीय शंकर सदन निनाद सर हे आमच्या आम्हाला ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांचं सुद्धा सहर्षचं स्वागत आहे. टेनिस क्रिकेट डॉट इन ची ही टीम आम्हाला जोडली गेली आहे. त्यांचं सुद्धा सहर्षचं स्वागत आहे. थोड्याच वेळात ही स्पर्धा या ठिकाणी मुख्य स्वरूपाने सुरुवात होताना त्या स्पर्धेला पाहायला मिळेल. पहिला सामना जे 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 स्पोर्ट्स वर्सेस हत्तीबाग इलेवन या दोन संघांदरम्यानची लढत आहे. जे 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 स्पोर्ट्स संघ टॉस जिंकलाय, निर्णय सुद्धा घेतलाय फिल्डिंग करण्याचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं हत्तीबाग इलेवन या संघाला. दोन्ही संघांना विनंती आहे चला लगेचच आपल्या पोझिशन मध्ये यायचंय आणि स्पर्धेला सुरुवात करायची आहे. आमची ऑफिशियल टीम सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नियम समजावून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळायला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम दोन्ही कॅप्टन्स किंवा बाकी सुद्धा खेळाडू असेल त्यांना विनंती की आपण पहिले नियम जे आहेत ते समजावून घ्या. नियम समजावून घ्या आणि तदनंतरच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
लोकप्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती पाठवायचे आहेत. आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे उजव्या बाजूला आमच्या व्यासपीठाच्या, त्या ठिकाणी तुमचे अतिरिक्त खेळाडू एक एक तरी येणं बंधनकारक असतील जेणेकरून तुमचे नाव आमच्यापर्यंत पोहोचली जातील. जे जे स्पोर्ट्स वॉसेस हाती भाग इलेव्हन दोन्ही संघ, संघनायक आणि खेळाडू, आपण नियम समजावून घ्या प्लीज, कारण आपण मुंबईसारख्या शहरामध्ये राहतो आणि तिथे मर्यादित ग्राउंड म्हणजे मैदानांची जी भौगोलिक परिस्थिती असते ती तितकीशी आपल्याला आपण प्रेडिक्ट करतो तशी नसते. त्या कारणास्तव मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे काही नियम आखले गेलेले आहेत आणि त्या नियमांची अंमलबजावणी तुम्ही करायची आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच प्रकारे तुम्हाला या स्पर्धेमध्ये पुढे जाता येईल. त्यामुळे सर्वप्रथम नियम समजावून घ्या. आमचे सनी जे असतील तर राशीजी सुद्धा असतील त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधून नियम समजून घेऊ शकता. आमचे ऑफिशियल्स सुद्धा तितके ज्ञात आहेत त्या कारणास्तव ते सुद्धा तुम्हाला नियमांची त्या ठिकाणी माहिती करून देतील. आमची डिजिटल टीम या ठिकाणी जोडली गेलेली आहे आणि त्या कारणास्तव तुमचा 12th मॅन म्हणजेच अतिरिक्त खेळाडू जो आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं बंधनकारक राहील याची नोंद घ्या. जे जे स्पोर्ट्स आपला सुद्धा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवा प्लीज. आमचे स्कोरर शुभम, चला आपण पण या. शुभम अक्षय, स्कोरर अक्षय, मिस्टर गांधी
पाठीशी खंबीरपणे उभे राहत असताना या मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून का म्हटलं जातं त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या पाठीशी उभी असलेली मात्र आपली शिवसेना आणि या शिवसेनेचे शिल्लेदार आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठात उपस्थित आहेत. पुन्हा एकदा खरोखरच मनापासून आभार निखिलजी जाधव साहेब असेल आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांनी जे आपल्याला सहकार्य दिलंय या स्पर्धेसाठी त्याबद्दल. चला लगेच जे जे स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये आपण खेळाला सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. आपण अगोदरच खूप उशीर केलेला आहे. यस सर. यस ऑल इज सेट स्टार्ट द मॅच. आणि जितेश आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत आणि या मॅचचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघाच्या मागे जरी नावं असली तरी सुद्धा मित्रांनो आपण एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा प्लीज. आपणास विनंती असेल. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू, पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जातोय आर पार सी मारेच्या पार. षटकार काय सुरुवात आहे. थँक्यू रुजय. आमची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावरती अजूनही उपस्थित आहेत आणि त्यांना ही मानवंदना आणि सलामी देणारा अफलातून दर्जेदार फटका जितेच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळते. यापेक्षा वेगळी सुरुवात काय असेल, कारण ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची सुरुवात होते त्या त्या वेळेला संघ एक वेगळ्या कॉन्फिडन्सने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि आता मात्र ऑफ साईडला ड्राईव्ह केला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा दोनचा इशारा आमचे ऑफिशियल्स या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. सुजबूज बरी फलंदाजी, तारतम्य भर कार्य मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. नजाकत्ता क्रिकेटची पेश केली जाते, गरजेची सुद्धा आहे, कारण या मैदानाची ज्या प्रकारची आपण भौगोलिक परिस्थिती पाहतोय या सर्व परिस्थितीला पाहता तुम्हाला विचार करून फलंदाजी करावी लागेल आणि तो विचार जितेश आणि हार्दिक यांनी केलाय. टॉस जरी हरले असले तरी सुद्धा आम्ही आमच्या हातामध्ये असलेल्या गोष्टींना जास्त प्राधान्य देऊ आणि या मॅचमध्ये प्रभुत्व दाखवू असे दर्शवत आहेत. कारण पहिला चेंडू आला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती आलेल्या दोन धावा तब्बल आठ धावा दोन चेंडूच्या समाप्तीनंतर हे सध्याचं पृथक्करण आहे गोलंदाजीच्या या पहिल्या दोन चेंडूवरचं. अतिशय चांगला फटका आपण पाहिलं होतं ज्या प्रकारचा गोल्डन स्पॉट होते. चेंडू पीस झाला, थोडासा उसळी घेणारा चेंडू आणि त्या चेंडूला भिरकावून दिलं होतं. साईड बिल्डिंगवरती जाणार तो चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साईडला, त्या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव येईल. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं हा एकच मानस असेल, कारण चार षटकांचा मर्यादित खेळ आणि मुंबई या स्टाईलमध्ये जर म्हणायचं झालं तर चार षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला अटॅकिंग फलंदाजी ही साकारावी लागते ॲज पर विकेट, ॲज पर आउटफील्ड या सर्व गोष्टीला पाहता प्लॅनिंग रणनीती सर्व गोष्टी सत्यामध्ये अवतराव्या लागतात. एक्झिक्युशन तितकंच प्रॉपर असावं लागतं, एलिमिनेशन तितकंच प्रॉपर आणि त्या सर्व गोष्टींना पाहता तुम्ही एक चांगल्या धावपालकापर्यंत पोहोचत असता. फक्त आत्ताच्या घडीला प्री प्लॅनेड क्रिकेट हे खूप महत्वाचं असतं आणि ते मात्र साधत असताना हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. पहिल्या तीन चेंडूचा खेळ नऊ धावा धावपलकावरती आहेत, अजूनही तीन चेंडूचा खेळ येणं शिल्लक असेल या पहिल्या षटकामधील. बायकला प्रीमियर लीग 2021 हे शानदार आयोजन. आता मात्र ऑन साईडला बिरकावून दिलंय परंतु चेंडू त्या ठिकाणी जातोय सरळ डिक्लिअर झोनमध्ये. हे मैदान ज्या प्रकारचं आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला जरी दोन धावा आल्या तरी सुद्धा त्या षटकारा समान मानल्या जातील, कारण ज्या प्रकार जी स्थिती आहे फक्त तुम्ही समोरच्या दिशेने षटकार लगावू शकता, मर्यादा आहे आणि या मर्यादेमध्ये खेळण्याची एक वेगळीच नशा एक वेगळीच मजा असते आणि ती मजा मात्र अनुभवत असताना सर्व खेळाडू पाहायला मिळतात. आता मात्र ओव्हर पिच चेंडू, चेंडूला सरळ पुन्हा एकदा बिरकावून दिला. इट्स अ बिग यूज इट षटकार. मिड विकेट रिजन मध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. प्रत्येक चेंडूवरती फटका तरी तुम्ही विचार करून लगावला असला तरी सुद्धा धावा किती मिळतील या त्या चेंडूच्या लँडिंगवरतीच
निर्भर असणार आहेत आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ऑफिशियलच्या निर्णयाची आम्हाला वाट पाहावी लागते. आमचे पंच ज्या प्रकारे निर्णय आम्हाला दर्शवतात त्या प्रकारे आम्ही या ठिकाणी गुण म्हणजेच धावा ॲड करत असतोय. षटकाचा जर विचार करायचा झाला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 18 धावा धावपलकावरती आहेत. कोणताही गडी गमावलेला नाही आहे आणि एक वेल स्टार्ट गुड स्टार्ट म्हणता येईल. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. परंतु ही पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये 18 धावा अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते. या एक सुंदर आणि बहारदार गीत आणि पुन्हा एक दौडूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. नवीन गोलंदाज अजयचा हा चेंडू मात्र हवेमध्ये काही काळ चेंडू जाईल का डिक्लेअर झोनच्या दिशेने. तर येस हा चेंडू जातोय दोन धावांसाठी. अतिशय चांगला चेंडू होता. यॉर्कर डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न अजय याचा. परंतु तो चेंडू ज्या प्रकारे खाली लँड होत होता फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला आणि लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू बॅटवरती स्विंग होताना पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच की काय मिस टाईम स्ट्रोक आदरणीय निखिलचे दादासाहेब त्यांच्या समवेत असणारी सर्व मान्यवर मंडळी आपल्यातून रजा घेत आहेत. थँक्यू सर आपण आलात सकाळच्या सत्रामध्ये वेळात वेळ काढून. आपण या व्यासपीठाला आपलं पदस्पर्श झालं त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. एक मिनिट मॅच थांबवायचे. आमचे मान्यवर मंडळी आमच्या रजा घेताना पाहायला मिळतात. धन्यवाद सर. खरोखरच मित्रांनो ज्यावेळेला प्रेक्षक असतात त्यावेळेला मैदान गजबजलेलं दिसतं आणि ज्यावेळेला मान्यवर येतात त्यावेळेला मात्र व्यासपीठ गजबजतं. आणि म्हणूनच की काय ही मान्यवरांची मांदी ही आपल्यासाठी बहुमूल्य आहे. तर पहिला चेंडू तर अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत असताना हार्दिकच्या बॅटमधून येणारा बहारदार फटका. तितकंसं एलिमिनेशन चांगलं नव्हतं चेंडूचं परंतु एक धाव मिळते आहे. पुन्हा एकदा अजय एक लॉंग रन अप ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र डावेस्टीच्या बाहेर वळण घेताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारची पिचिंग होती आतमध्ये असं वाटलं होतं. परंतु जर आपण विकेट पाहिली तर विकेटच्या अर्ध्या विकेटनंतर ज्या ठिकाणी चेंडू लँड होतो वाईडचा इशारा 1+1 या दोन धावा येताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली फिल्डिंग शॉटमध्ये ऑफ साईडला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. अतिशय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सादर करतोय आणि म्हणणंच की कोणती धाव नसेल या चेंडूवरती. भरून काढलं गेलंय मागच्या चेंडूला. गरजेचं होतं त्या चेंडूला कव्हरअप आणि बॅकअप देणं कारण त्याने कॉन्फिडन्स उंचावेल गोलंदाजाचा. आणि गोलंदाज पुन्हा एकदा अजय त्याच ॲक्शनमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका लगावला जरूर गेलाय. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल. प्रत्येक चेंडू हा याच प्रकारे पटकावण्याचा प्रयत्न परंतु जास्त करून भर दिला जाईल की स्ट्रेट ऑन द विकेट कशा प्रकारे खेळलं जाईल. ऑन द राईज खेळून षटकाराच्या दिशेने चेंडू किती प्रमाणात आपण पाठवू शकतो त्यावरती सर्वांचा भर असेल. अटॅकिंग बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सादर केली जाते. जितेश आणि हार्दिक ही जोडी आतापर्यंत चांगली पार्टनरशिप सादर करत असताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू अजयाचा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेला. साईड बिल्डिंगला लागून चेंडू त्या ठिकाणी फेकी जरूर चांगली केली गेली परंतु कोण एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते ज्याच्या दिवसामध्ये सर्वाधिक दुर्लभ गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे स्ट्राईक रोटेशन. तो स्ट्राईक रोटेशन होताना ती आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळाली या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा अजयाचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मॅग्निफिसेंट बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर बॅकअप द हँड डिलिव्हरी होती. थोडीशी उचळी घेणारा चेंडू अनपेक्षित उचळी होती आणि फलंदाज जिथे समजू शकला नाही आहे त्या चेंडूला त्या कारणास्तव मात्र हा चेंडू विसावतोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये दिमागदार आयोजन. स्ट्रेट ऑन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी अँड व्हॉट अ कॅच. चांगल्या प्रकारचं तारतम्य दाखवलं प्रतीक कोणती चुकीनं करत असताना विकेटचं पतन.
धावा धावपळ करते 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड अप्रतिम षटक अजयल मानावं लागेल असा असावा गोलंदाज. मित्रांनो ज्या वेळेला गोलंदाजाचा आपण विचार करतो की आपल्या संघामध्ये कशा प्रकारचे गोलंदाज असावेत कशा प्रकारचे खेळाडू असावेत कशा प्रकारचे फलंदाज कशा प्रकारचे क्षेत्ररक्षक तर एक जिवंत उदाहरण अजयने आपल्यासमोर पेश केलं गेलं आहे. 6 धावा अवघ्या खर्ची केल्यात आणि एक महत्त्वाचा गडी जो जितेश सर्वाधिक घातक ठरला होता पहिल्या षटकामध्ये त्याला माघारी धाडलंय. कापियाची गेंदबाजी अजय की माधवची हमें देखने को मिली. सनी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म एक्शन फुल टॉस डिलिवरी आणि त्या ठिकाणी झेल जरूर घेतला गेलाय. नोचा इशारा येतोय. बिमर चेंडू पहिलाच चेंडू हाताळला गेला. नियंत्रण मध्ये तेवढा चेंडू हाताळणं सोपं नसतं कारण आपण जर पाहिलं तर सॉफ्ट टेनिसची बॉल आहेत आणि डबल परमार नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये जितेची जागा घेण्यासाठी त्यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय स्ट्रेट डाउन द विकेट चांगली चांगला जेल पुन्हा एकदा प्रतीक कोणतीही चुकी न करत असताना अजून एका विकेटचं माफ करा या ठिकाणी फ्री हिट आहे. धवल याला जसा आला तसा तंबूच्या दिशेने जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतो मिस्टर योगेश सोलंकी स्वतः कॅप्टन येताना पाहायला मिळत आहेत. जबाबदारी असेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी बिल्डिंगला लागून खाली येईल तत्पूर्वी एकच धाव पूर्ण केली जाते. योगेश सोलंकी नए बल्लेबाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. वन्स अगेन सनी चांगल्या प्रकारचा कमबॅक केलाय. मी तर म्हणेल जे जे स्पोर्ट्स या संघाने ज्या प्रकारचा खेळ साकारला पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे गोलंदाजाने जखडून ठेवलं गेलंय खरोखरच मानावं लागेल. परंतु आता अवंतरी चेंडू या ठिकाणी हाताळला गेला वाईट चरपाने अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 28 धावा धावपलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर हे स्कोर कार्ड आम्हाला दर्शवलं जातं आमच्या स्कोरर अक्षयच्या माध्यमातून. अतिशय चांगली डिलिव्हरी होती बॅक ऑफ द हँड चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू जो जास्त डोकेदुखी ठरत असतो डावखुऱ्या फलंदाजासाठी आणि तो मात्र चेंडू हाताळला गेला सनीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली गेली आहे. डान्सिंग डाउन द विकेट खेळण्याचा प्रयत्न फुल टॉस मधून बॅटवरती घेतला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वर. मैदानाच्या आतमध्ये आहेत. गुजरातचं क्रिकेट सुद्धा खूप मोठं आहे आणि हे खेळाडू सातत्यानं गुजरातमध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळतात. ते मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारताना पाहायला मिळतात. मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये झेल होईल का शेवटच्या क्षणामध्ये वाट पाहिली जाते आणि शेवटच्या क्षणी चेंडू गॅदर करत असताना विकेटचं पतन.
फलंदाजाला समजू शकला नाही. डॉट डिलिव्हरी येते, चौथं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती येत असताना पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपाने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला बिरकावून दिला चेंडू, पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने जात होता परंतु ऑन साईडला बिल्डिंगला लागून चेंडू खाली येतोय. तत्पुरे एक धाव घेतली. एकच धाव येताना पाहायला मिळते. आशिष गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. 13 नंबरची जर्सी परिधान केली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सरळ जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. एकच धाव मिळेल. तीन चेंडूचा खेळ, धावा धावपळ करते. आतापर्यंत आपण पाहतोय 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चार षटकांचा मर्यादित खेळ आणि ज्या प्रकारची जितेशने सुरुवात दिली होती त्या सुरुवातीला कायम ठेवण्यामध्ये थोडंसं अपयश लाभलंय आणि खंतीची बाब आहे. टीम हाथीबाग 11 या संघाची. चांगल्या प्रकारचा चेंडू होता डिक्लेअरच्या रूपाने. एक एक मिनिट थांबायचंय, एक मिनिट थांबायचंय. या अगोदरचे दोन धावा होत्या. बॉल बाहेर आला होता, बॉल बाहेर आला होता. दोन धावा आहेत त्या. पंच आताचा पण एक रन आहे ना, लेग बायचा एक रन. येस थँक्यू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू सरळ जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मस्तकाला दस्तक देणारा. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आक्रमकता धारण करत असताना फलंदाज हार्दिक जो सलामीवीरच्या रूपाने आला होता ना, अतिशय चांगली फलंदाजी साकारतोय. स्ट्राईक जास्त वेळ मिळाली नव्हती आणि मी मगाशी जसं म्हटलंय या मैदानावरती तुम्हाला स्ट्राईक रोटेशन खूप कमी पाहायला मिळेल आणि त्या गोष्टीला बळी पडत असताना हा मारलेला फटका मात्र पुन्हा एकदा जातोय. हा चेंडू प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये जितेशने सुरुवात चांगली करून दिली होती. 18 धावा अक्षरशः कुठल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तदनंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी हार्दिकने सुद्धा केली. काही स्ट्राईक मिळू शकल्या न कारणाने जास्त चेंडू खेळता आलेले नाही आहेत हार्दिकला. ती मात्र एक डोकेदुखी ठरली आहे हाथीबाग गेल्याने संघासाठी. परंतु शेवट गोड झालाय. मोमेंटम बदलवणारा षटकार चौकार आपण पाहिला शेवटच्या दोन चेंडूवर. त्याने आता या येणाऱ्या चार षटकांमध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे या धावपलकाचा पाठलाग केला जाईल आणि कशा प्रकारे या धावपलकाला वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ते मात्र आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा भायखळा प्रीमियर लीग 2021.
हाल हाल चेक हाल हाल चेक चला सेकंड इनिंगला सुद्धा सुरुवात होते. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, तब्बल 48 धावा पहिल्या इनिंगमध्ये धावपळकरते पाहायला मिळाले आणि आता 49 धावांचं टार्गेट आहे. विनय नरेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आशिष पाहायला मिळते. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु विनय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. एकच धाव या ठिकाणी असेल, डिक्लेअरच्या रूपाने एक धाव त्या ठिकाणी दिली जाते. पहिला चेंडू अतिशय चांगला विनय यांचा, ज्या प्रकारे चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा डावेस्टीच्या बाहेर, पिच झाल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा येताना पाहायला मिळतो. एक वेगळी मानसिकता घेऊन मैदानाच्या आतमध्ये विनय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गरजेचं आहे जर 48 धावांना किंवा 49 धावांना या ठिकाणी वाचवायचं आहे तर मात्र इफेक्टिव्ह गोलंदाजी सादर करावी लागेल. योग्य तो प्लॅन फलंदाजासमोर तुम्हाला साकारावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करतायत मिस्टर विनय. बॅकपटत गेलेत आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कोणती धाव नसेल. डॉट डिलिव्हरी. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, दोन धावा धावपळकावरती आहेत. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. बॅक ऑफ द हँड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु योगेश सोलंकी त्या ठिकाणी अडवण्यामध्ये हदबळ आणि एकच धाव येताना पाहायला मिळते. वेट अँड वॉच वॉल क्रिकेट सादर करताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. नरेश आशिष त्यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले आहेत आणि हे महत्वाचं षटक असेल, कारण ज्या वेळेला तुम्ही पहिल्या षटकामध्ये हाणामारी पेश करता, मोठे फटके येत असतात, त्यावेळेला दबाव हा आपोआप गोलंदाजांवरती जातो आणि तो दबाव मात्र तुम्हाला विजया समीप घेऊन जाताना पाहायला मिळत असतो. अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण जरूर घेतलं गेलं, परंतु फलंदाज सफल झाले होते आणि त्या कारणास्तव चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. डॉट डिलिव्हरी वन्स अगेन. अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळाला. एक अनोखी शैली आहे आणि चांगली गोलंदाजी. मी तर म्हणाले इनसाईड आउट होणारे चेंडू पाहायला मिळाले. इनस्विंगर आउट स्विंगर बाउन्सर सगळे चेंडू याने या पाच चेंडूंमध्ये दाखवले आहेत. काय गोलंदाजी केली जाते विनय मानावा लागेल. पाच बॉल चार धावा धावल करते, फोर रन्स ऑफ स्कोरबोर्ड आफ्टर दन फाईव्ह डिलिव्हरीज, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेल होईल का. झेलची जी संधी आणि हार्दिक कोणती चुकी न करत असताना पहिला विकेट झपतन नरेश बॅक. मॅच नंबर टू ताडवाडी पॅकर्स वर्सेस घोडपदेव किंग्स.
ताडोळी पॅकर्स आणि गॉड ऑफ द किंग्स दोन्ही कर्णधार टॉससाठी लगेचच या. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व सामने अगदी वेळेमध्ये पूर्ण करायचे आहेत. कॅप्टन्स या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आमचे मिस्टर सनी यांच्या हस्ते नाणेबिकेचा कौल सुद्धा केला जातोय. हार्दिक नवीन हसमुख नवीन गोलंदाजी मार्गात आणि आता मात्र बैठक शॉट अतिशय चांगला फटका सहा धावांसाठी येताना पाहायला मिळत आहे. व्हॉट अ स्टार्ट ऑफ दिस वॉर. हवेमध्ये आणि हा चेंडू जातोय सरळ. दोन धावा साठी येताना पाहायला मिळतोय. चांगला फटका होता, एलिमिनेशन चांगला होता, परंतु नशिबानाची आणि निसर्गाची साथ न लाभत असताना हा चेंडू दोन धावांसाठी येताना पाहायला मिळालाय. मॅच एक मिनिट थांबवायचे, एक मिनिट मॅच थांबवायचे. येस इट इज सिक्स सर. सहा धावा आहेत कारण झाड हे त्या मर्यादेच्या आतमध्ये आहे. जो पेड आहे वो जो लाईन आहे उसके अंदर आहे. झाड जे आहे ते लाईनच्या आतमध्ये आहे. चेंडू आतमध्ये पडलाय आणि त्यामुळे हा षटकारच आहे. झाडाचा करंट सुद्धा जरी पकडला तरी सुद्धा षटकार असेल. मित्रांनो सहकार्य करा प्लीज. आप सभी से निवेदन है जो लाइन है वो पेड़ के बाहर से भी जाती होगी तो भी करंट के हिसाब से पेड़ को सिक्सर आना चाहिए और लाइन के अंदर गिरा, इसलिए ये 100% श्योर है कि यह शट सिक्स है. तो कृपया कोई भी आर्ग्यू ना करे. ऑर्गनायझर प्लीज तिथून सर्वांनी बाजूला व्हा, मॅचला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. षटकार येतो, बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळाला. आशिषच्या बॅटमधून आता मात्र अतिशय चांगला चेंडू टप्पापर्यंत वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. वाईडचा इशारा यस आणि अतिरिक्त धा धापलकामध्ये ऍड केली जाईल.
वाइट प्लस वन या दोन धावा येतील आणि या दोन धावांनी धावपळक गतिमान होत असताना जाऊन पोहोचतंय तब्बल 18 धावांवरती. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. एक चांगली सुरुवात दिली होती ज्या प्रकारचं षटक हाताळलं होतं विनय याने. तदनंतर मात्र हसमुखवरती केलेला अटॅक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फील्डमध्ये थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. धावची संधी आहे मिस होते आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. चांगली टेम्परामेंट पाहायला मिळाली. यस नो वेटचा अचूक संबंध आणि त्या कारणास्तव साधलेली एक धाव धावफलकामध्ये भर करून येताना पाहायला मिळते. बायकाला प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं हे दैदिप्यमान असं आयोजन. मैदानाची मर्यादा पाहता ओव्हराम क्रिकेट सामन्यांचा दिलखुलास आनंद पाहायला घेताना पाहायला मिळतात. संपूर्ण प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या चहूबाजूने आणि या टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षक वर्ग सुद्धा जोडताना पाहायला मिळतात. अतिशय चांगली डिलिव्हरी. बॅकफुटवरती गेला फलंदाज. फलंदाजाला समजलं नाहीये आणि हा चेंडू मात्र डॉट स्वरूपाने येताना पाहायला मिळतात. हसमुखची प्रशंसा करावी लागेल. काय कमबॅक केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. भिंतीला लागून चेंडू मात्र त्या ठिकाणी आदळला गेला. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं जे दुर्लभ आहे या स्पर्धेमध्ये. कारण इथून एकच धाव एक धाव पळून घेणं तितकंसं सोपं राहणार नाहीये. हे गणेश मैदान आहे ताडवाडीचं आणि या मैदानाची एकांतिका सुद्धा तितकीच मोठी. पुन्हा एकदा हसमुख मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. तर दुसरी धाव त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. धावची संधी परंतु जोपर्यंत आमचा कॉन्फिडन्सने उतरवतात मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजासाठी तितकशी अडचण निर्माण होताना पाहायला मिळते फलंदाजी करत असताना. परंतु आता आशिष असेल समोर. नाशिक डाव विकेट खेळण्याचा प्रयत्न. यश्रीजीची अपील आणि वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव धावपळकामध्ये ऍड.
चांगला प्रयत्न होता जितेश यांनी चांगली गॅदरिंग पाहायला मिळाली परंतु ज्या प्रकारे चेंडू लगावला गेला तोपर्यंत आशिष हा क्रीजमध्ये सुखरूप पोहोचताना पाहायला मिळतोय. धावपलकाचा जर विचार करायचा झाला आतापर्यंत 25 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 2, इथून अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या ओव्हर क्रमांक 3 मध्ये. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, झेलची जी संधी आहे झेल होईल का, तर येस इट इज कॅच, विकेटचं पतन होतं आणि हार्दिक चांगला झेल पकडत असताना पाहायला मिळतो. चेंड लोअर फुटासून बॅटवरती घेण्याचा प्रयत्न परंतु कोणतीही धाव नसेल. षटकाची समाप्ती होते, 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना धावा धावल करते आता 27 आणि अजूनही 6 चेंडूचा खेळाने शिल्लक असणार आहे. येणारे 6 चेंडूने 21 धावांची गरज, हा सामना 22 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम जे स्पोर्ट्स या संघाला. हार्दिक नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतं. बॅटिंग चांगल्या प्रकारे सादर केली गेली, अतिशय चांगला चेंडू उसळी घेणारा बाउन्सर डिलिव्हरी एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. एका धावेने मात्र या ठिकाणी काय होणार नाहीये कारण मित्रांनो इथून धावपलक जरी पुढे गेला एका धावेने तरी सुद्धा येणारे 5 चेंडू मध्ये येणारी 27 धावांची गरज असेल. 27 रन्स रिक्वायर्ड टू विन विद इन 5 डिलिव्हरीज हे समीकरण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बल्डिंगला लागून येतो एका धावेसाठी. 29 धावा धावपलकावरती आहेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. चार चेंडू 20 धावा, 3 मोठे प्रहार या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणू शकतात परंतु हार्दिक ज्या प्रकारे त्याचा कॉन्फिडन्स आहे, बॉडी लँग्वेज आहे, त्या बॉडी लँग्वेजला पाहता असं चित्र दिसत नाही आणि आता मात्र स्वैर मारा
वाईटचा इशारा येतोय, डावेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू खूपच बाहेर गेला, त्या कारणास्तव आमचे ऑफिशियल्स वाईटचा इशारा देत असताना एक आमंत्रित धाव घोषित करतायत. दंडित केलं जातंय गोलंदाजाला, त्याचं कारण असं की मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही नो किंवा वाईट चेंडू हाताळत असतात त्यावेळेला पंच तुम्हाला दंडित करतात. नाही आता मात्र पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी, परंतु एका दावेसाठी डिक्लेअर झोनमध्ये जाणारा चेंडू दिसतोय. तीन चेंडूचा खेळ शिने शिल्लक असेल, तीन चेंडू आणि 19 धावांची गरज, 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. अतिशय चांगला चेंडू एका दावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. चिर शांतता मैदानाच्या चारही बाजूने येताना पाहायला मिळते. याचं कारण असं मित्रांनो, कारण मॅच मध्ये बिलकुल जान नाहीये, कारण जितक्या धावा येणं गरजेचं आहे तितके चेंडू शिल्लक नाही आहेत, आणि जास्तीत जास्त 6 ते 7 धावा आपण एका चेंडू मध्ये हासिल करू शकतो. आणि आता अपेक्षित धावा ज्या आहेत त्या मात्र 8.5 वरती, 2 चेंडू आणि 17 धावांची गरज, 17 रन्स रिक्वायर्ड टू विन विद इन 2 डिलिव्हरीज. हार्दिक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. फलंदाजीमध्ये एक चांगला कारनामा हार्दिक याने केला होता शेवटच्या 2 चेंडूवरती. जर आपण पाहिलं तर एक चौकार आणि एक षटकार लगावला, तो मोमेंटम चेंज करणारा चौकार षटकार होता. जर का ते 2 मोठे फटके आले नसते तर कदाचित या मॅचमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु जर तर आला क्रिकेटमध्ये थारा नसतो, आणि म्हणूनच मित्रांनो अनसर्टन्सीज आणि ग्लोरीज या क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि आता मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू, षटकाची समाप्ती, आणि अशा प्रकारे विजय संपादन केलं जातं टीम हाथीबाग 11 या संघाच्या माध्यमातून. विजय संघाचं खूप अभिनंदन, परावत संघ आपल्याला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पार पडल्याने पहिला मॅच मॅन ऑफ द मॅच, पहिला मॅच का मॅन ऑफ द मॅच, और ये पुरस्कार देखे नवाजा जाएगा हमारे अश्विन भाई के हाथों. अश्विन भाई आपण व्यासपीठात यायचंय, अश्विन भाई आपण व्यासपीठात यायचंय. अँड मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच का खिताब आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरे ठरतोय, ज्यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि षटक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हाताळला असा मिस्टर हार्दिक ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अफलातून फलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये षटकार आणि चौकार त्याने दाखवला. आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर शेवटचं षटक हाताळत असताना इकॉनॉमिकल स्पेल हाताळल्या म्हणून तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. हार्दिक भाई रुकना होगा, हार्दिक भाई रुकना होगा, हार्दिक भाई एक मिनट रुकना होगा. हेलो हेलो हार्दिक भाई, पहला मैच था और क्या बोलूं मैं, हार्दिक भाई पहला मैच है और पहले मैच में भाई कला प्रीमियर लीग. हेलो हेलो, यस हार्दिक भाई, हेलो हार्दिक भाई प्लीज. भाई कला पहला मैच था, पहले मैच में प्रेशर भी ज्यादा था क्योंकि 18 रन आने के बाद काफी स्कोर रुका हुआ था, और ऐसी सिचुएशन में आप बैटिंग क्रीज पे थे, तो क्या चल रहा था दिमाग में और कैसा फील किया था मैदान में? मैंने यही सोचा था कि लास्ट ओवर को टारगेट करना है, तो वो हिसाब से मैं मेरा विकेट बचा के खेल रहा था कि लास्ट के ओवर में टारगेट कर सके हम लोग. यस, अगले प्लान के अगले मैच में किस तरह की रणनीति होगी, क्योंकि आज के दिन में 2 मैच खेलने होंगे और उसके बाद ये लीग स्टेज होने के कारण आपको हर मैच के ऊपर अलग निगाह से जाना पड़ेगा, अलग प्लानिंग रखना पड़ेगा, तो किस तरह का प्लानिंग है टीम का? प्लानिंग तो ऐसा कुछ स्पेशली बनाया नहीं है, लेकिन देखते हैं मैच के सिचुएशन के हिसाब से प्लानिंग बन जाती है तभी के तभी. यस, और इस ऑर्गेनाइजेशन के बारे में क्या कहना चाहोगे? भाई कला प्रीमियर लीग ऑर्गेनाइजेशन किया है, थैंक यू सब तारवाड़ी के सब लड़के लोग को, भाई कला प्रीमियर लीग थैंक यू सो मच.